सांगलीत शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी व्हावी व त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा फंडा वापरत आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील म्हणाले, नाशिक आणि सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळत असेल तर आपल्या सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रणात असताना सांगलीमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करण्यासाठी व शिवजयंतीची सांस्कृतिक व पारंपरिक मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळायला हवी. एकीकडे एल्गार परिषद मेळावे पदवीधर मतदारवेळी प्रचार ट्रॅक्टर रॅलीसारखे आंदोलन रस्त्यावर उतरून केली जाऊ शकतात, त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही का असा सवाल यावेळी मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील यांनी केला. तरी शिवजयंती सर्व मावळ्यांच्या भावना जोडल्या आहेत, त्या भावनांचा विचार करून परवानगी मिळावी यानिमित्तानं आज मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणेरी पाट्यांचा वापर करत मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं मागणी करण्यात आली. यावेळी मावळा प्रतिष्ठान पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2021 रोजी जी आहे, ही शिवजयंती कशा पद्धतीने साजरी करावी, कोणते नियम अटी आहेत, या गोष्टी लवकरात लवकर शिवभक्तांपर्यंत पोहोचवाव्यात, लवकरात लवकर शिवभक्तांना कळाव्यात, जेणेकरून ती तयारी करण्यास त्यांना सोपं होईल, यासाठी आम्ही शासनाचं लक्ष प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मागणी करत आहोत, जेणेकरून लवकरात लवकर शिवजयंतीबाबत निर्णय व्हावा. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळाली आहे, पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस परवानगी आहे, सभा समारंभ आज होत आहेत, मेळावे होत आहेत, आंदोलनं होत आहेत, तर शिवजयंती बाबतीतच निर्णयाला वेळ का होतोय अशी आमची विचारणा आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेऊन शिवभक्तांना त्यांच्या उत्सवात जल्लोष करण्यात परवानगी मिळावी, पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीस परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे. यासाठी आज तुम्ही काय केलं? यासाठी आम्ही आज लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळ्या अशा पद्धतीने एक फलक वापरून 5-5 5-5 5-5 असे मुलं वेगवेगळ्या पद्धतीने साखळी पद्धतीने आम्ही ही मोहीम राबवली आहे.